सर्वन नमस्कार सर्वांना, मी तन्वी किसन सरगुले इयत्ता 9वी वर्गात शिकत आहे व मी आज तुमच्या समोर माझ्या देशाचे भविष्य या विषयावर माझे मत मांडणार आहे। आपला भारत विविध भाषेने नटलेला आहे, तर त्याच विविध भाषेचा उपयोग करून मी आज माझे मत तुमच्या समोर व्यक्त करणार आहे। तर भविष्य जाणून घेण्याच्या अगोदर आपण वर्तमान जाणून घेऊया। इतिहासातील नेत्यांनी असं म्हटले आहे, सरफरोजी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना ये जोर कितना बाजू ये का दिल में है। म्हणजेच कोण कुठला हा शत्रू, अदृश्य दिसणारा हा कोरोना विषाणू बाहेरच्या देशातून आला व आपल्या भारतातील लोकांना त्याने घरात दामून ठेवले, पुरे झालं। आता आपण मास्क घालून व सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्या विषाणूला देशातून बाहेर काढून हकलून टाकूया। त्याच्यासाठी आपल्या देशातील पंतप्रधान, राष्ट्रपती व विशेषत नर्स, पोलीस इत्यादी यशस्वी प्रयत्नांनी त्याला बाहेर घालवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी आपला भारत आटोक्यात देखील आला आहे। तर आता भविष्य म्हणजे नक्की काय? भविष्य हे कोणी तयार करू शकत नाही, ते आपल्याच हातात असते। लहानपणापासून आपण हेच ऐकत आलो बघा की आता जर तू अभ्यास करशील तर पुढे जाऊन काहीतरी बनशील, पण हे झालं आपल्यासाठी। आता देशाचे काय? देशाचे पण तसेच आहे। देश म्हणजे आपण जर जन्माला आलो आणि आपण जन्माला आल्यानंतर आपण आपल्यापेक्षा इतर गोष्टींचा नैसर्गिक गोष्टींचा व्यापकपणे विचार केला तर सर्वांनाच फायदा होऊ शकतो। इफ वी सॉ द सीड ऑफ द मँगो देन द ट्री विल ग्रो ऑफ मँगो ओनली। म्हणजेच आपण एका गोड आंब्याची कोय पेरली तर त्या झाडाला येणारे आंबे देखील गोडच असतात। तर त्याच प्रकारे जर आपण सकारात्मक विचार व निस्वार्थ विचार ठेवले तर आपल्याला आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यात कोणीही रोखू शकत नाही। तर भविष्य म्हणजे ते आपल्या देशाचे भविष्य म्हणजे नक्की काय? म्हणजेच पूर्वीच्या चालीरीतींचा, ज्याला आपण ओल्ड ट्रेडिशन्स म्हणतो, त्याचा काळानुसार बदल होणे म्हणजेच आपल्या देशाचे भविष्य होय। तर विथ द इन्क्रीजिंग ऑफ द टाइम द सायन्स इज डेव्हलपिंग फास्टर इन इंडिया। आपल्या भारतात विविध प्रकारचे आधुनिक बदल होत आहेत, जसं मोबाईल यंत्रणे, फोन टेक्नॉलॉजी किंवा मग आपण म्हणू शकतो ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी, नेट बँकिंग एक्सेट्रा, ह्याचे इतके आधुनिक बदल होत आहेत। भविष्यात इतके उत्तम बदल होतील जसा आपण विचारही करू शकत नाही। तर आताच्या या नवीन वर्तमान लॉकडाऊनमध्ये, प्रेझेंट लॉकडाऊनमध्ये आपल्याला खूप काय शिकायला मिळेल। आपण जसं म्हणू शकतो की आपण काटकसरीने जीवन कसं जगायचं ते शिकलोय व बऱ्याच जणांना व्यवसायात देखील नुकसान झालंय, पण मला खात्री आहे की आपला देश भविष्यात इतका चौपट व तिप्पट त्याला यश मिळेल की कुणी कल्पनाही करू शकत नाही। आपले मत असते की आपला भारत हा राजकारणाने घडलेला आहे, पण तसं काहीच नाहीये। आपण आपल्या देशाची खरे मूळ आहोत, त्यानेच हा भारत घडलेला आहे। व एकता आणि माणुसकी हाच माणसाचा धर्म व जात आहे। तर मी शेवटी एवढेच म्हणेल की आपला भारत कृषीप्रधान देश आहे, पण जसं शेतकरी धान्य पिकवतो त्याच तुलनेत जसं सैनिक बॉर्डरवर जाऊन लढतो, मेहनत करतो, या दोन्ही केलेली मेहनत आपल्या भारतासाठी भविष्यात नक्कीच उपयोगी ठरेल व आपल्याला पण आपल्या भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी, त्याची सौंदर्य जपण्यासाठी आपल्यालाही काही ना काहीतरी केले पाहिजे। व जसं आपण जाणतोच की आपल्या देशात झाडे कमी होत चाललेले आहेत, तर आपल्याला झाडे जगवायला पाहिजे, झाडे वाचवायला पाहिजे, पाणी वाचवायला पाहिजे, कमी प्रदूषण केलेले पाहिजे। व आपला भारत जो कृषी प्रधान देश आहे त्याला पण आपण तसंच भविष्यात राहू दे ह्याचा प्रयत्न केला पाहिजे। व आपण जर आता चांगले वागलो तर आपली भविष्यात येणारी पिढी पण तितकाच सर्वपरी भविष्याला जपण्याचा प्रयत्न करेल, याची मला खात्री आहे। तर आपण भारताचा विचार करतोच, पण त्याच्यातील गरीब जनतेचा पण तितकाच विचार केला पाहिजे। गरीब जनतेला पण आपण सर्वपरी अगदी आठवड्यातला 10 मिनिटं जरी आपण त्यांची सेवा करायला दिलं तरी आपल्या भविष्याचे देश उज्ज्वल होण्यात त्याची थोडीशी कामगिरी असेल। तर आता मी माझ्या देशासाठी 2 शब्द बोलते व 2 ओळी गाणे म्हणते। ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां
जहा में याद रहे तू ए वतन मेरे वतन ए वतन मेरे वतन। आशा करते कि तुम्हाला माझं मत आवडलं असेल, तर नक्की मला लाईक कमेंट आणि शेअर माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।